आशा महिलांच्यावर अन्याय करणारे शंकर पुजारी, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष असून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आशा कामगार संघटनांच्या वतीने सप्टेंबर 2021 पासून महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांना कसलंही मानधन मिळालेलं नाही। या 70,000 महाराष्ट्रातल्या आशा गटप्रवर्तक महिला गेल्या 7 महिन्यापासून पगाराविना मानधनाविना उपाशीपोटी काम करीत आहेत, तरी त्यांच्याकडे आरोग्य अधिकारी दररोज सक्तीने काम करून घेत आहेत। कोविड-19 जे लसीकरण आहे, दिवसभर या आशा काम करतात, त्या कामाचा मोबदला अजून अजिबात दिलेला नाही। त्यामुळे आज जवळजवळ प्रत्येक आशा व गटप्रवर्तक महिलांना जी महाराष्ट्र शासनानी मानधनामध्ये वाढ केलेली आहे, एकदा 2000 केलेली आहे, 1000 केलेली आहे, कोविड भत्ता 1500 आहे, तो दिलेला नाही। त्यामुळे हा भत्ता ताबडतोब मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आज जिल्हा परिषदेसमोर आशा संघटना गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने निदर्शनं करीत आहोत। महाराष्ट्र शासनाने जर निर्णय घेतला नाही तर यानंतर संघटनेला बेमुदत संप करावा लागेल असं आम्ही घोषित करीत आहोत।